जी सावली माणसाचे साथ सोडत नाही, परंतु तुम्हाला माहिती आहे का की महाराष्ट्रामध्ये आपल्या 3 ते 31 मेपर्यंत काही दिवसांमध्ये आपली सावलीच आपल्याला दिसणार नाही? हो, अगदी बरोबर आहे. याला म्हणतात शून्य सावली दिवस. आपण नेहमी ऐकलं असेल की माणसाची सावली ही माणसाची साथ कधी सोडत नाही, परंतु निसर्ग हा अशी किमया करतो की प्रत्येक गोष्टीला अपवाद आहे. शून्य सावली दिवस हा अतिशय कुतूहलाचा शब्द. ही वर्षभर आपल्या सोबत राहणारी सावली काही मिनिटासाठी आपल्याला सोडून जाणार आहे. होय, महाराष्ट्रामध्ये आपल्याला हा अनुभव घेता येणार आहे. सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायण असा भासमान मार्ग पृथ्वीच्या 23.5° दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून 2 बरोबर डोक्यावर येतो. आणि 2 डोक्यावर आल्यानं 2 शून्य सावली दिवस येतात. सूर्य आणि पृथ्वी यातल्या कोणीय व्यास आणि अंशात्मक अंतर जिथं जुळतं तिथं शून्य सावली दिवस घडतो. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा, तसे सूर्य दररोज 0.50° सरकतो, म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर 2 राहतो. त्यामुळं एका ठिकाणावरून 2 शून्य सावली आपल्याला अनुभवता येते. महाराष्ट्रामध्ये हा शून्य सावली दिवस आपल्याला कुठं कुठं पाहायला मिळणार आहे ते आपण आता पाहूया. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या दिवशी आपल्याला हे अनुभवता येईल. त्यामुळं ज्यावेळेस तुमच्या गावामध्ये हा शून्य सावली दिवस तुम्हाला बघायचा आहे, त्यावेळी 12 ते 12:35 दरम्यान तुम्ही सूर्यनिरीक्षण करावं. समूहासाठी उपक्रम करायचा असेल तर मोकळ्या जागी, आणि कौटुंबिक निरीक्षण करायचं असेल तर घराच्या छतावर किंवा अंगणात केलं तरी चालेल. तुम्ही 8-10 लोक स्वतःला असा हाताला हात धरून उभे राहिलेत तर तुम्हाला लक्षात येईल की एकाच ठिकाणी तुम्ही सगळे उभे राहिले तर कुठं ना कुठेतरी सावली पडेल, पण ती पडणार नाही. मग आता तुमच्या भागामध्ये कुठं आपल्याला दिसणार आहे शून्य सावली दिवस तो पाहूयात. 6 कोल्हापूर इचलकरंजी, 7 रत्नागिरी सांगली मिरज, 8 कराड जयगड अफजलपूर, 9 चिपळूण अक्कलकोट, 10 सातारा पंढरपूर सोलापूर, 11 महाबळेश्वर फलटण तुळजापूर वाई, 12 बारामती बार्शी उस्मानाबाद, 13 पुणे मुळशी दौंड लातूर लवासा असरल्ली, 14 लोणावळा अलिबाग तळेगाव दाभाडे पिंपरी चिंचवड देहू जामखेड अंबेजोगाई, 15 मुंबई नवी मुंबई कर्जत बीड माथेरान राळेगण सिद्धी सिरोंचा, 16 बोरिवली ठाणे डोंबिवली कल्याण भिवंडी बदलापूर नारायणगाव खोडत अहमदनगर परभणी आणि नांदेड, 17 नालासोपारा विरार आसनगाव आहेरी आलापल्ली, 18 पालघर कसारा संगमनेर अंबाड हिंगोली मुलचेरा, 19 औरंगाबाद डहाणू नाशिक कोपरगाव वैजापूर जालना पुसद बल्लारशा आणि चरमोशी, 20 चंद्रपूर मेहकर वाशिम वणी आणि मूल, 21 मनमाड चिखली गडचिरोली शिंदेवाडी सिंधवाही रोहाना, 22 मालेगाव चाळीसगाव बुलढाणा खोपोली यवतमाळ आरमोरी, 23 खामगाव अकोला देसाईगंज ब्रह्मपुरी नागभीड, 24 धुळे जामनेर शेगाव वर्धा उमरेड दर्यापूर, 25 जळगाव भुसावळ अमरावती अमळनेर तेल्हारा, 26 नागपूर भंडारा परतवाडा चोपडा, 27 नंदुरबार शिरपूर बुऱ्हाणपूर चिखलदरा तुमसर गोंदिया सावनेर काटोल आणि रामटेक, 28 अक्कलकुवा शहादा पांढुर्णा वरुड नरखेड, 29 बोराड आणि नर्मदानगर, 30 धाडगाव आणि 31 तोरणमाळ. अशा पद्धतीने तुम्ही साधारणपणे तुमच्या जिल्ह्यात यापैकी कुठली गावं येत असतील तर साधारणपणे या त्या तारखेला तुम्ही तुमच्या टेरेसवर जाऊन पाहू शकता. उभे राहा, 12 ते 12:30 दरम्यान तुमची सावली गायब झालेली असेल, तुम्ही गोल करूनही उभा राहा, तुम्हाला तुमची सावली दिसणार नाही. हा शून्य सावलीचा गमतीचा दिवस आपण अनुभवू शकता. तंत्रशास्त्रामध्ये या शून्य सावलीच्या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे. आणि असं म्हणतात की पर्टिक्युलर ज्यावेळेस शून्य सावली असते त्यावेळेस आपण जे काही कर्म करता त्याचं अनेकपट फळ मिळतं. परंतु अशा व्यक्तींनी आपल्या घरी नामस्मरण केलं, देवाची पूजा केली,
तर त्याचा उत्तम फायदा होईल. सूर्यपूजन केलं तर उत्तम फायदा होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिंहराशीच्या लोकांनी ज्या गावांमध्ये ज्या तारखा सांगितल्या आहेत तिथं आवर्जून एक 5 मिनिटं का होईना दुपारी 12 वाजता, 1 मिनिट का होईना, फार वेळ नाही, 1 मिनिट का होईना उभं राहावं. म्हणजे सूर्याचं डायरेक्ट तुमच्या मेंदूशी कनेक्शन होईल. अर्थात उन्हाचा त्रास होत असेल तर हे उद्योग करू नका, पण सूर्याची एनर्जी डायरेक्ट तुम्हाला मिळण्यासाठी हा शून्य सावलीचा दिवस निश्चितच तुमच्या कामाला येईल. अर्थात ह्या सगळ्या धारणा आहेत, त्यामुळं त्या किती पाळायच्या, त्यात काय आहे, हा सगळा श्रद्धेचा भाग आहे. परंतु शून्य सावली दिवस हा भौगोलिक गमतीचा दिवस आहे आणि जरूर अनुभवायला हरकत नाही. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही आनंद पिंपळकर, आनंद दिवासतो हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आपल्याला तो 10 लाखाचा टप्पा पार करायचा आहे. हळद लागली हे गाणंही आलेलं आहे आणि आपला ॲमेझॉन प्राईमवरती आलं आहे माझ्या राशीला हा चित्रपटसुद्धा आहे, निश्चितच पहा, तुम्हाला आवडेल. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईरा.